अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलाही क्लिक करा. गावरान चिकन बनवण्यासाठी इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद घालून ह्याला मिक्स करून ठेवूया. आता इथे गॅसवर टोप ठेवून त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालून चांगला भाजून घेऊया. आता कांदा व्यवस्थित भाजलेला आहे. त्याच्यामध्ये जे आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं चिकन होतं ते याच्यामध्ये घालून याला व्यवस्थित परतून घेऊया. आता हे चिकन चांगलं परतून घेतलेलं आहे. त्याच्यावर झाकण ठेवून ह्याला 2 ते 3 मिनिटांसाठी वाफून घेऊया. आता इथे 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आता चिकनला व्यवस्थित पुन्हा परतून ह्याच्यामध्ये आता बघू शकता तुम्ही थोडंफार पाणी सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाणी पाहिजे निदान 2 ते 3 ग्लास पाणी गरम करून ह्याच्यामध्ये ओतून ह्याला उकळत ठेवूया पुन्हा. बघा चांगली चिकनला उकळी आलेली आहे आणि आता हे चिकन आपण शिजलंय की नाही ते बघून टोप आपण साईडला उतरून ठेवूया. आता इथे चिकनसाठी लागणारा मसाला तयार करायचा आहे. तर इथे मी 1 वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. ते आता आपण चांगलं व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया. आता सुकं खोबरं भाजून झालेलं आहे. त्याच्यामध्येच 2 कांदे लांबट चिरून घेतले होते ते घालूया आणि 1 गड्डा लसूण आहे ते घालायचे सोलून आणि 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच अद्रक बारीक कापून घेतलं होतं ते घालून थोडंसं ह्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून ह्याला भाजून घेऊया चांगलं. आता हे व्यवस्थित भाजलेलं आहे. आता हा कांदा आणि सुकं खोबरं जे भाजून घेतलं होतं ते आपण आता त्याचं वाटण मिक्सरला लावून घेऊया. आता इथे गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2-3 तुकडे दालचिनी आणि तेजपत्ता टाकून आणि जे आपण वाटून घेतलेलं मिश्रण होतं ते घालून ह्याला चांगलं परतून घेऊया. आता हे मिश्रण चांगलं परतून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये 3 चमचे घाटी मसाला टाकायचा आहे. घाटी म्हणजे कांदा लसूण मसाला असो तो मसाला टाकायचा आणि त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आता ह्या मसाल्याला साईडने तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जे आपण चिकन उकळवून घेतलेलं होतं ते आता ह्याच्यामध्ये ओतून ह्याला पुन्हा एकदा मिश्रण चांगलं ढवळून घेऊया. आता ह्याला 2 ते 3 मिनिटांसाठी उकळवून घेऊया.
आता चिकनला चांगली उकळी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकून हे गॅस बंद करून घेऊया. आणि आता हे गावरान चिकन आपलं तयार झालेलं आहे.